अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे नाथपंथी गोसावी समाजातील 5 निरापराध बांधवांच्या घडलेल्या हत्याकांडाच्या निषेधार्थ भटक्या विमुक्त समाज बांधवांच्या विद्यमाने जामनेर तहसील कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। भिक्षुकी करून पोट भरणाऱ्या या 5 निरापराध नाथपंथी गोसावी समाजातील बांधवांना अत्यंत क्रूरपणे ठार मारणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। याबरोबरच भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाने ओळखपत्र द्यावे यासह इतर मागण्यांसाठी या निषेध मोर्चाचे आयोजन आज जामनेर शहरात करण्यात आले होते। मोर्चामध्ये भटक्या विमुक्त समाजातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, तर वासुदेव नंदीवाले यासह इतर समाज बांधव त्यांच्या पारंपरिक वेशामध्ये या मोर्चामध्ये सामील झाले होते। भटक्या विमुक्त बांधवांचा हा निषेध मोर्चा अत्यंत शिस्तबद्धपणे तहसीलदार कार्यालयामध्ये पोहोचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये करण्यात आले। या प्रसंगी भटक्या विमुक्त समाजातील मान्यवरांनी उपस्थित मोर्चेकरी बांधवांना मार्गदर्शन केले। त्यानंतर मोर्चातील शिष्टमंडळाच्या वतीने नायब तहसीलदार परमेश्वर कासुडे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। या प्रसंगी जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या निषेध मोर्चामध्ये जामनेर तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भटक्या जाती जमातींचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 8 दिवसापूर्वी आम्ही आमचे सुरेश भाऊ पत्रकार आणि आम्ही कमीत कमी 10 कार्यकर्ते राईनपाडे गावात गेलो। त्या ठिकाणी माझ्या बायबा ऍक्च्युअली कुत्रा मांजराच्या मोतीने मारले ते आपल्या भिक्षा मागणाऱ्या लोकांना। आम्ही त्या ठिकाणी गेलो तर ऍक्च्युअली एवढं रक्त पडलेलं होतं, त्या रक्तात भिजू शकतात आपल्या पोटाची खडली भरण्यासाठी आपण मातीत भिजलो तर चालेल, बसून घ्या। सर्वांना विनंती, त्या रक्तात भिजले आपण मातीत का भिजू शकत? हॅलो, त्या रक्तात भिजले आपण मातीत भिजा आणि वरतून पाऊस जरी आला तर जागेवर घालायचं नाही, कपडे धुतल्या नाही, त्यानंतर रक्त धुतल्या गेलं नाही ऑफिसातून। त्यांचं रक्त धुतलं गेलं नाही, आपले कपडे धुतल्या जातील घरी गेल्यानंतर। आणि आपली एकच मागणी आरोपी की तिथे मेन आरोपी आहे त्यांना फाशी व्हायला पाहिजे। पाच जवळ मागायचं शासनाला आणि या शासनाला हात जोडून विनंती की या भटके समाजाच्या वरती दया करा आणि त्यांना फाशी झाली पाहिजे, हा न्याय आम्हाला मिळवून द्या। एवढे दोन शब्द बोलून आपके सभी को
जी घटना घडली ती महाराष्ट्राची भारतात कुठे ज्या आमच्या बांधवांना मारले विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या लोकांना दौलत गावाला फाशी देऊ दिली. आपण शाळेपासून
घरापासून शासनाने आपत्ता मागितलेला आहे की आयुष्य भाग या घरांना शासनाने मोबदला दिला पाहिजे, यांच्या मुलांना शिक्षण कमी दिलं पाहिजे, यांना पाच लाखाच्या कमी दिल्या गेली पाहिजे किंवा 25 लाख रुपये दिल्या गेले पाहिजे, त्यांना फक्त घर दिलं गेलं पाहिजे, त्यांचे दादा पंधरा मायाचा काम आहे याच्यासाठी आपण आता पाहिजे 10-5 लाख रुपये मदत मिळाली समाजामध्ये आहे मागणे अशा आहे की आता सर्वात आधी आमच्या समाजाचे 5 लोक मेले त्यांना मदत झाली पाहिजे, राज्य शासन राज्याची जनतेला राज्यकर्त्यांनी आवाहन करावा की कुठल्याही चुकीचा असा एक आवारा माणूस किंवा फाटेल कपडा घातलेला माणूस किंवा असा अनचुकीचा माणूस आला त्याच्यावर डायरेक्ट हात उचलू नका, असा राज्यकर्त्यांनी जनतेला आवाहन करावा, त्याचा आधी तपासून पाहावा, त्याचा आधार कार्ड पहा, त्याचा पॅन कार्ड पहा, त्याचा ओळखपत्र पहा, तो कुठला आहे, कुठल्या जातीचा आहे, काय करतोय, काय मजुरी करतोय, तो आदिवासी आहे की काय, एक हा विनंती करायची. दीप परदेशी महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचा अध्यक्ष आहे. पुण्यावरून आजच्या या मेळाव्यासाठी मी इथे आलेलो आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं प्रशासनाकडे मी या घटनेचा जाहीर निषेध करतो. त्याचबरोबर ही जी 5 कुटुंब निराश्रित झालेली आहेत, या 5ही परिवारांना शासनाकडून जी मदत मागायची होती ती मदत विविध मार्गाने मागितलेली आहे. 1 तारखेला ही घटना धुळे राईनपाडे येथे झाली. त्याच्या 2 तारखेला मी मुख्यमंत्र्यांच्या टपालामध्ये आमचं एक निषेध पत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये विविध मागण्या केलेल्या आहेत. त्यामध्ये या परिवाराला 25 लाखाची मदत, 5 एकर जमीन कसण्यासाठी फास्ट ट्रॅकच्या कोर्टामधून या घटनेचा खटला चालावा, त्याचबरोबर उज्ज्वलजी निकम यांच्या माध्यमातून हा खटला चालवला गेला पाहिजे. त्याचबरोबर ही भटकी मंडळी जी आज गेल्या 15-20 दिवसापासून घाबरून भेदरून घरात बसलेली आहे, ह्या लोकांना आयडेंटिटी कार्ड शासनानं त्वरित द्यावी जेणेकरून यांचा पोटाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडला जाईल. त्याचबरोबर या लोकांना ॲट्रॉसिटीचं सुरक्षा कवच देण्यात यावं अशी मागणी आम्ही महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्या वतीनं करीत आहोत. मित्रांनो, तुम्हाला एकच सांगायचं आहे की ही भटकी मंडळी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. तुम्ही या तऱ्हेचे जर अत्याचार वारंवार होऊ लागले तर हा समाज आज जो संपूर्ण महाराष्ट्रातून जागृत झालेला आहे, याचा ज्वल याचा जो हे लोंढा आहे हा लोंढा प्रशासनाकडे समोर जर आला तर प्रशासनाला अक्षरशः म्हणजे नाकी दम येईल. आणि जोपर्यंत हा समाज निद्रिस्त होता तोपर्यंत झालेल्या या सगळ्या घटनांचा निषेध करण्यापलीकडे आम्ही काही केला नाही. मग शासनाने आम्हाला भटके विमुक्त ठरवलं आहे. कालपर्यंत आम्ही विमुक्त होतो, आज भटके आहोत. परंतु जर प्रशासन याच तऱ्हेने आम्हाला त्रास देणार असेल किंवा आम्हाला कुठल्याही सुखसोयीपासून लांब ठेवणार असेल आणि या सवलती ज्या मागतो आम्ही ही भीक मागत नाही आहे. संविधानाने जे आम्हाला माणूस म्हणून जगण्याचे जे अधिकार दिलेले आहेत हे अधिकार आम्ही मागत आहोत आणि ते आम्हाला मिळायलाच पाहिजे. त्याचं कारण आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि प्रथम नागरिक अशासाठी की आम्ही मूळ निवासी आहोत. इथल्या पाण्यावर, पर्वतावर, जंगलावर, जमिनीवर आमचा अधिकार आहे. त्याचं कारण असं आहे, या जमिनीची लेकरं आम्ही स्वराज्य स्थापनेपासून आजपर्यंत या प्रशासनाच्या माध्यमातून आहोत. गेल्या 1931 साली शेवटची जात न्याय जनगणना झाली. त्याच जनगणनेनंतर आजपर्यंत कोणतीही जात न्याय जनगणना झालेली नाही. या भटक्या समाजाची त्यावेळेची लोकसंख्या 3 करोड सांगितली होती. आज तो समाज तेवढाच राहिला आहे का? प्रशासन जर आमचं विकास निधी आमच्या लोकसंख्येवर जर देणार असेल तर माझं म्हणणं असं आहे की या आज तुम्ही आज परत एकदा आमची जात न्याय जनगणना केली पाहिजे. त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आमची आरक्षणं आम्हाला मिळाली पाहिजेत. मग ती आरक्षणं शिक्षणातील असतील, नोकऱ्यातील असतील, शासकीय संस्थातील असतील, ही आरक्षणं आम्हाला अधिकाऱ्यांनी मिळाली पाहिजे.
पाहिजे आणि प्रशासनाला पण या गोष्टीची जाणीव आहे. त्याचं कारण असे जर आमची जातनिहाय जनगणना झाली तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या खुडच्या सोडाव्या लागतील. एवढी मोठी ही एवढा हा मोठा समाज आहे. आमच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं एकी नसल्यामुळं आज हा सगळा समाज रस्त्यावर उतरला. त्याचं कारण असे की या समाजाचे 5 प्रतिनिधी 5 भाऊ आज मारले गेलेत आणि हा समाज संपूर्ण दुःखीत झालेला आहे. मी महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील विभागातून विविध पातळ्यावर जनजागरण करून विविध जिल्हाधिकाऱ्यांना सदर निवेदन दिलेले आहे. आज इथं जामनेर येथे आलेलो आहे. गेले 16 दिवस आम्ही पळवतच आहोत. त्याच्यामध्ये नागपूरला जाऊन आलो आहे, जालन्याला जाऊन आलो आहे, बीडला आलो आहे, जाऊन परभणीला जाऊन आलो आहे, अशा तऱ्हेने विविध जागी कोल्हापूरला झाला आहे हा मोर्चा. ह्या विविध जागी आम्ही आमचा निषेध नोंदवतो आहे. प्रशासनाला जाग यायला हवी आणि एवढ्या माझ्या मताने जर एवढं ऐकून जर प्रशासन जाग होत नसेल तर मात्र आमचा आवाज आम्हाला बुलंद करावा लागेल. आणि या निमित्ताने मी आज एक सरकारला विनंती करतो, कृपया त्वरित आमच्या या भटक्यांना न्याय मिळायला हवा अशी हात जोडून विनंती आहे. आज विनंती करतो आहे जर हे गेल्या येणाऱ्या 15 दिवसात जर या आमच्या भटक्या विमुक्तांना जर न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा शासनाला इशारा आहे. झालेलं हत्याकांड जी घटना आहे त्या घटनेचा आम्ही संपाजी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निषेध करतो आणि जामनेर तालुक्यामध्ये जो मोर्चा आज काढण्यात आलेला आहे भटक्या समाजाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधव इथं आज या मोर्चाच्या निमित्ताने जमलेला आहे. काय आहे भटका समाज याचा जर अभ्यास केला तर खरंच भारताची जर निर्मिती झाली असेल तर या समाजापासून आपला हा समाज जे आहे, आमचे जे पूर्वज होते हे सुद्धा भटकेच होते. कुठेतरी स्थायिक झाले आणि देशाची निर्मिती झाली असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु या समाजाला देश स्वातंत्र्य होऊन 1947 देश स्वातंत्र्य झाला तरीसुद्धा हा समाज आजपर्यंत स्वातंत्र्य नाही आहे. 1952 इंग्रजांचा जो कायदा होता जे सेटलमेंट होतं त्यातून या समाजाची मुक्ती करण्यात आली. परंतु आज ती नाल, गुन्हेगारी नाल आज पण या समाजाच्या गळ्यामध्ये लटकलेले आहे. जिथं पण भटका समाज दिसेल त्या ठिकाणी त्याच्यावरती चोर, गुन्हेगार, किडनॅपर असे आरोप केले जातात. आज बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही शहरी भागामध्ये गेले तर ज्या ठिकाणी सिग्नल लागलेला असतो तिथं आमची आया बहीण येते आणि कोणतरी गाडी साफ करते आणि तिला सांगता पैसे दे तो सिग्नल बंद होतो, गाडी निघून जाते. पण हा समाज मात्र या ठिकाणी असाच असतो. जर हे लोक चोर असते तर यांनी हे धंदे केले असते का? हा माझा पहिला प्रश्न आहे. सरकारला विनंती आहे की या समाजासाठी खरोखर न्याय मिळणं गरजेचं आहे. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि भटक्या जमातीतील हे लोक आपला जो वारसा पारंपरिक जो वासुदेव असेल, गोंधळी असतील, वंजारी समाज असेल, याच्यामध्ये 52 जाती जे असतील भटक्या जमातीचे ते वेगवेगळा व्यवसाय इथं करत असतात. कोणी वासुदेवावर मागत असतो. आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की पूर्वकाळामध्ये कोणत्या गोष्टीचे अलाराम किंवा फोन नव्हते. हे लोक सकाळी 5 वाजता उठून वासुदेव आला रे वासुदेव आला अशी घोषणा करत लोकांना जागरण करत असे आणि त्या पद्धतीने तो आपला पोटाचा आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असे. आज आपण बघतोय की धुळ्या जिल्ह्यामध्ये साक्री तालुक्यात राईनपाडा गावामध्ये अक्षरशः 5 जण जे आपल्या पोटाची कळगी भरण्यासाठी गेलेले होते त्यांना अमानुषपणे त्यांची मारहाण करण्यात आली, त्यांची हत्या करण्यात आली. मला सरकारला एवढंच विनंती करायची आहे की जे लोक गुन्हेगार आहे त्यांना फाशीचीच सजा झाली पाहिजे आणि जे भटके जाती जमाती आहे ज्यांना घर नाही आहे त्यांना घरकुल त्वरित घरकुल देण्यात यावं. जे मृत्यू जे पीडित जे कुटुंब आहे त्यांना 25 ते 30 लाखाची मदत देण्यात यावी, घरकुल देण्यात यावं. आता ते करते होते ते वारल्या गेले, त्यांच्या घर चालवण्यासाठी कोणी करते नाही. त्यांच्या मुलाबाळांना या भटक्या समाजातील जातीतील मुलांना शिक्षण मोफत करण्यात यावं, शेती देण्यात यावी त्यांना कशासाठी, जेणेकरून त्यांचं 5 परिवारांचा उदरनिर्वाह ते करू शकले पाहिजे. एवढंच मी सरकारला विनंती करतो. राईनपाडा हत्याकांड म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बाबतीत एक ही जी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि ज्या समाजाने ज्या क्रूरतीच्या लोकांनी हा घटना घडून आणली त्यांना सरकारने तात्काळ फाशी द्यावी व भटक्या विमुक्त जाती जमातीला मुख्य प्रवाहात येण्यासाठी शासनाने कुठली तरी अशी एक विधायक योजना तयार करून हा समाज मुख्य प्रवाहात कसा येईल, ह्या समाजाला अन्न वस्त्र निवारा या 3 मूलभूत गरजा भागवण्यासाठी त्याला स्थानिक गावावरती ह्या सुविधा कशा उपलब्ध होतील त्यासाठी शासनाने त्यांना गायरान जमिनी वाटप कराव्यात
महाराष्ट्र केंद्र सरकारचा 2006 वन हक्क कायदा लागू करावा, दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी योजना लागू करून त्यांना शासकीय जमिनी गायरान जमिनी वाटप कराव्यात व ज्या जागेवर हा समाज राहत असेल वास्तव्य करत असेल त्या जागा त्या समाजाच्या नावी करून त्यांना निवारा म्हणून शासनाने अशी एक भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी घरकुल योजना राबवून प्रत्येक भटक्या विमुक्त जातीच्या कुटुंबाला घर देण्यात यावं, त्यांच्या मुला मुलींना शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी त्यांना शासकीय स्तरावर आश्रमशाळा वसतिगृह उपलब्ध करून द्यावेत, तो समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण द्यावं, ह्या मोर्चाच्या वतीनं आज मी ह्या शासनाकडे मागण्या करतो आणि ह्या समाजावर कुठल्याही प्रकारचा महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या हिंदुस्थानमध्ये ह्या देशामध्ये अशा राईनपाडा जे हत्या झाली जे कुरुकृत्य झालं असं कृत्यही कुठं घडू नये त्यासाठी संरक्षण कायदा तयार करावा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या समाजाला शासनाने ओळखपत्र द्यावे, ह्या समाजाला ओळखपत्र देऊन त्यांना त्यांचे जातीचे दाखले असेल, रेशन कार्ड असेल, त्यांचे जन्माच्या नोंदी असेल, त्यांना ज्या काही जातीचं सर्टिफिकेट काढण्यासाठी शासनाने ज्या काही 50 वर्षाचा जाचक आठी टाकल्यात त्या रद्द कराव्यात. आणि या शासनाला गाव स्तरावर ग्रामपंचायत स्तरावर तलाठी किंवा गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या पुराव्यावरती त्यांना सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट देण्यात यावे, ह्या मागण्या आमच्या आहेत. त्यासाठी या शासनाने आता ह्या समाजाचा अंत पाहू नये, कारण की हा समाज आता रडणार नाही, हा लढणार आहे. आता हा राईनपाडा प्रकरणाने आम्हाला एक धडा दिलाय की तुम्ही आता झोपेचं सोंग घेऊ नका, उठा, जागे व्हा आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उक्तीप्रमाणे त्यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आता आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी आता सज्ज झालो आहे. तरी या शासनानं आता आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या, न केल्यास आता इथून पुढे ह्या भटक्या विमुक्त जाती जमाती एकत्र येऊन या शासनाच्या विरोधात लढा उभारून या शासनाला सळो की पळो केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आज हे भटके समाज 51-52 प्रमाणे जातीचे भटके समाज आहे. बरेचसे भटके समाजाचे सर्वांचे व्यवसाय समान नसून सर्वांचे व्यवसाय वेगळे वेगळे आहे. कोणी सापचा खेळ करून लोकांचं मनोरंजन करून आपलं पोट चालवतं, पण आज साप मित्रांनी ते सुद्धा बंद केलेलं आहे. काही लोक पूर्वी माकड नाचवून आपलं पोट हे करत होते, पण ते माकडाचं ते सुद्धा बंद, पशुमित्रांनी ते सुद्धा धंदा बंद केला. काही लोक नंदीवर मागायला जातात, असे बरेचसे धंदे, काही कटलरीचा करता, काही जडीबुटी, आयुर्वेदिक, अमुक डमुक, काही राशी भविष्य, काही ज्योतिष, असे बरेचसे धंदे. आज मला म्हणायचं आहे शासनाने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. का लक्ष द्यायला पाहिजे? आमच्या समाजात शिक्षण केलेले मुलगे बी बरे आणि अशिक्षित लोक पण कमी आहेत. पण याचं कारण, मूळ कारण एकच आहे की मूळ कारण असं आहे की आज आमच्या समाजात शिक्षण केलेले मुलं आज स्वतःच्या गावात भिक्षा मागू शकत नाही. स्वतःच्या गावात जर भिक्षा मागल तर आज ग्रॅज्युएशन झालेले मुलं त्यांना काहीतरी लाज वाटल, म्हणून ते गाव सोडून बाहेर गाव जाऊन भिक्षा मागून आपल्या आईवडिलांचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या बहीण भावांचा परिवार चालवतात. तर आज जर हे जे घटना झालेली आहे, मला म्हणा एखाद पिशाळा कुत्रा जर असला ना तर त्याला मारताना सुद्धा 100 लोकांमधून काही लोक असे असतात की दयामया करून त्याचा जीव वाचवून प्रयत्न करता. पर आज हे 5 लोकांना इतकं बेरम मारले गेलेलं आहे आणि इतकी मोठी हत्या केलेली आहे, तर हे भटकी समाजावर हत्या नाही झालेली आहे. मी म्हणतोय की जाती, मनुष्य जातीवर हत्या झालेली आहे. तर मला शासनाला इतकंच म्हणायचं आहे की आम्हाला पूर्णपणे न्याय मिळायला पाहिजे. आणि मी तर मीडियाचा आभार मानतो, सर्वात पहिले मीडियाचा आभार मानतो. का की मीडिया एक अशी वस्तू आहे भारतात, पूर्ण देशात एक अशी वस्तू आहे की गरिबाचा न्याय त्यांच्यापासूनच मिळतं. का की ते मुद्दा धरून बसतात आणि गरिबांसाठी खरंच लढतात. मीडियावाले खरंच गरिबांचे वाली आहे की ते जिथं वस्तू जात नाही आणि तिथं खेड्यापाड्याला कुठं जात नसतं तिथं मीडिया हे वस्तू पाठवतात. तर मीडियाला एवढा हात जोडून विनंती कळकळीत म्हणायचं आहे की तुम्ही पण आमच्या पाठीशी पाठबळ तुमचं द्या आणि तुमचा सहारा देऊन आम्हाला न्याय मिळवून द्या. एवढं मी तुमचा आभार मानल आणि आमच्या भटकी समाजाचा आभार मानल. त्याच्या व्यतिरिक्तही मी इतकं म्हणून
म्हणू इच्छिते का आज म्हणा की भटकी समाजामध्ये 10% लोक सुखी आहे, 90% लोक आहे. तुम्ही शासनाच्या जी आर काढून बघा किती लोकांना घर आहे किती लोकांना नाही आहे. मला इतका बोलू इच्छिये मी तर शासनाला हे म्हणतो की तुम्ही हे आमच्या भटकी समाजाच्या प्रत्येक गावात जिल्ह्यात तालुक्यात खेड्यात लोक आहे ना त्यांचे तुम्ही माहिती घ्या आणि त्यांचे तुम्ही कागदपत्राची नोंद पूर्ण काढा. 90% लोक अतिक्रमणमध्ये आहे, कोणाच्या नावावर घर नाही आहे. हाय पर 8 नंबरचा उतारा मिळेल, स्वतंत्र जमीनवाले आणि स्वतंत्र वासलेले कुठं 10 घराची वस्ती आहे ते बी अतिक्रमणमध्ये. आतापर्यंत ह्या जोशी भराडी गोसावी या समाज आहे भटकी जे आणि यांना आतापर्यंत कुठं कॉलनी भेटणार नाही कुठलं काय नाही, सर्व अतिक्रमणमध्ये. अतिक्रमणमध्ये कुठं काय नळला उठून देता पळून देता, मग आमच्यासाठी कोण लढणार या देशात? तर आज आम्ही भटकी एकत्र आलेलो आहे, जागृत झालेलो आहे. आम्ही शासनाला हेच मागतो की आम्हाला न्याय मिळायला पाहिजे, आम्हाला न्याय, बाकी इतरित काय नाही. आमचे 5 लोक मेलेले, मला म्हणा की 5 लोक मेलेले, एकेच घरात 10-10 लोक खाणारे असतात. आम्हाला जर 5 लाख रुपयाची मागणी मंजूर केलेली, ते 5 लाखामध्ये त्यांचे मुलाबालांचे लग्न होणार, शिक्षण होणार, ते विधवाबाईचं कुटुंब चालणार, आज त्यांना राहायला घर नाही, तंबूमध्ये राहतात ते लोक. तर त्यांना बरंच बरं आम्हाला 25 लाख रुपयापर्यंत मागणी, 25 लाखपर्यंत मागणी. आणि ज्यांनी खरंच जे मीडियाचे आपला व्हॉट्सअप फेसबुकवर खरंच हत्या करताना दिसलेले, आम्हाला 100 लोकांना फाशीवर चढवायचं नाहीये, पर जे गुन्हेगार आहे ज्यांनी खरंच गुन्हा केलेला आहे आणि जे खरंच ते मारताना आणि हत्या करताना दिसलेले त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे. आणि आम्हाला उज्ज्वल निकम साहेबांची मागणी आहे, ते साहेब आम्हाला आमच्याकडून न्याय लढण्यासाठी आम्हाला त्यांची मागणी ते मिळायला पाहिजे आम्हाला. त्याच्या इतिरित मला हे म्हणू इच्छिते की भटकी समाज 70 वर्ष झाले हो साहेब, 70 वर्ष झाले. आज 70 वर्षात तुम्ही बघा ना काय आमचे हाल. आज इथं आलेले तुम्ही मीडियाने सर्वांवरती न्यूजवरती कॅमेरा मारलेला आहे, त्यांची कंडिक्शन बघा तुम्ही. कोणाच्या अंग कसं आहे तर कोणाचे केस कसे आहे तर कोणाचे कपडे कसे आहे तर कोणाच्या चपलात पाया नाही. आज त्यांना शेतीवाडी राहिली असती तर ते सोलापूर तर धुळं 4 जिल्हा ओलांडून भिक्षा मागायला आले नसते. तुम्ही महाराष्ट्राचे पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये भटकी समाजाच्या गोष्टी कोणताही समाज जोशी कोणताही असा त्यांचे तुम्ही चौकशा करा, घ्या लोक किती दरोडा खोरे आहे, चोऱ्या करतात का, कोणाला त्रास देता. गोगलगाईसारखा गरीब समाज आम्हाला लोक शिव्या बी देतात तर आम्ही खाल मान करून भिक्षा मागतो. आम्ही भिक्षा मागायच्या इतिरित दुसरा काय केलेलं आहे? जर आम्हाला सरकारने आता न्याय नाही दिला ना तर समजून घ्यायचं हे भटकी समाज आता जागृत झालेला आहे. तर हे जागृत झालेला समाज आता हे बी शांत बसणार नाही. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.